जय माता दी, जय जगदंबा। मित्रांनो, येणाऱ्या 4 दिवसांमध्ये गणेश जयंती आहे आणि ह्यानिमित्त गणपती बाप्पांचं आगमन आपल्या सर्वांच्या घरामध्ये होणार आहे। ह्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत असताना, पूजा करत असताना आपल्यापैकी अनेकांच्या हातून लहान मोठ्या चुका घडतात आणि ह्या चुकांचे पडसाद सुद्धा आपल्याला नंतरच्या आयुष्यामध्ये दिसतात। यासाठी शास्त्रीय पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने गणपतीच्या पूजनामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात पहिला नियम की गणपतीची मूर्ती स्थापन करत असताना ती चतुर्भुज असावी, म्हणजेच 4 हातांची असावी। गणपतीच्या मूर्तीच्या खाली तिचं वाहन उंदीर हे असलंच पाहिजे। भलेही तो गणपती आसनावर बसलेला असेल किंवा एखाद्या चौरंगावरती स्थापित असेल, परंतु तिच्या पायाशी छोटासा का नाही होईना उंदीर मामा, म्हणजेच गणपतीचं वाहन मूषक हे असलंच पाहिजे। तिसरा विषय, गणपती हा चतुर्भुज स्वरूपामध्ये जरी असला तरी सुद्धा त्या मूर्तीसोबत इतर देवतांची छायाचित्र किंवा मूर्तीचे विग्रह नको आहेत। म्हणजे आपण बघतो की हल्ली काय सुरू झालंय की महादेव पार्वतीच्या मांडीवरती बसलेला गणपतीच्या मूर्ती विकायला येत आहेत, ज्यामध्ये शिव पार्वतीच्या मांडीवरती गणपतीचं पूजन घडतं, जे शास्त्राप्रमाणे पूर्णतः चुकीचं आहे। याचं कारण असं की हिंदू धर्मशास्त्रानुसार महादेवाच्या लिंगाचं पूजन करण्याचं विधान सांगितलेलं आहे। महादेवाच्या मूर्तीचं पूजन हे कुठेही केल्या जात नाही आणि मूर्ती स्वरूपामध्ये महादेव पार्वतीची पूजा होऊ शकत नसल्यामुळे महादेव पार्वतीच्या मांडीवरती असणारा गणपती हा आपल्याला नियमानुसार निषिद्ध आहे, वर्ज्य आहे। काल मला एका भक्ताने ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिलेली आहे आणि त्या व्यक्तीचा मान राखण्यासाठी मी ही मूर्ती स्वीकारली सुद्धा। परंतु या ठिकाणी तुम्ही बघा की ह्या प्लॅस्टरच्या मूर्तीमध्ये पानाच्या आकारामध्ये गणपती बाप्पा कोरलेला आहे। याला 4 भुजा नाही आहेत, शिवाय त्याचं वाहन उंदीर सुद्धा नाही आहे। अशा कारणामुळे अशी मूर्ती ही पूजनामध्ये अयोग्य ठरते, निषिद्ध ठरते। आता मूर्ती घरी आणत असताना मी बऱ्याच ठिकाणी बघतो की डोळ्यावरती पट्टी बांधून घरी आणल्या जातं, जे पूर्णतः चुकीचं आहे। धर्मशास्त्रानुसार मूर्ती विकत घेतल्यानंतर तिचा चेहऱ्यावरती एखादा स्वच्छ कपडा किंवा रुमाल किंवा रेशमी वस्त्र हे झाकून टाकावं आणि मग त्या मूर्तीला आपल्या घरामध्ये आणून तिच्या तोंडावरचं वस्त्र बाजूला करावं। परंतु या प्रथेचा विपर्यास असा झाला की नेमकं मूर्तीच्या डोळ्यांवरतीच पट्टी बांधल्या जाते, जे शास्त्रानुसार पूर्णतः चुकीचं आहे। त्यामुळे मूर्ती घरी आणताना ती कपड्याने झाकून आणावी, मात्र डोळ्यावरती पट्टी बांधू नये। आता आपण स्थापनेकडे वळूया। गणपतीची मूर्ती स्थापन करत असताना ज्या स्थानावरती तुम्हाला मूर्ती बसवायची आहे त्या स्थानावरती पहिले एक मूठ भरून अखंड अक्षदा खाली टाकायच्या। अक्षदा म्हणजे काय? तर जी कधीही खंड पडलेली नाही, क्षती पावलेली नाही अशी तांदुळाची रास, म्हणजे अक्षदा। आता याच्या व्याख्येमध्ये आपण काय ऐकलं की जी खंड पावलेली नाही, म्हणजे जिला कीड लागलेला नाही, जिचे तुकडे पडलेले नाही, जिचा चुरा झालेला नाही अशी तांदुळाची रास। म्हणून असं काही नाही की तुम्ही सुगंधित तांदूळ घेतला पाहिजे किंवा विकत आणून एखादा चांगल्या प्रतीचा तांदूळच असला पाहिजे। घरातील साधे अगदी जे आपल्या स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये रॅशनमध्ये तांदूळ मिळतात ते तांदूळही चालतील, परंतु त्यामध्ये तुकडा झालेले किंवा किडलेले तांदूळ नको। मुठभर तांदूळ खाली टाकायचे, त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची, बाजूला मंगल कलश स्थापन करायचा। मंगल कलशामध्ये रुपयाचं 1 सुट्ट नाणं, 1 लाल सुपारी, हळद, कुंकू, 1 फूल आणि 5 पानं। हे पानं तुम्ही आंब्याचे लावू शकता किंवा नागवेलीची सुद्धा लावू शकता। त्यावरती श्रीफळ स्थापन करायचं आहे, म्हणजेच नारळ स्थापन करायचं आहे। आता आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्याकडे येऊया आणि धुर्वांकडे येऊया, कारण 10 दिवसांमध्ये रोज आपण गणपतीला धुर्वांची जुडी वाहतो किंवा 21 दुर्वा मोजून त्या गणपतीला अर्पण करतो। परंतु ह्या अर्पण करताना बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या दुर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवल्या जातात, गणपतीच्या हातावरती ठेवल्या जातात, जे शास्त्रानुसार पूर्णतः चुकीचं आहे। आपण शास्त्रामध्ये म्हणतो की गणपतीला आम्ही दुर्वा अर्पण करत आहोत। अर्पण करणं याचा अर्थ समर्पित करणं। समर्पित करणं
म्हणजेच ती वस्तू त्या देवतेच्या चरणांशी वाहणं. आणि जर तुम्ही त्यांच्या चरणांशी वाहण्याचा संकल्प करताय तर तिचं स्थान नक्की चरणाशीच असलं पाहिजे. त्यामुळे दुर्वा ठेवताना कधीसुद्धा गणपतीच्या डोक्यावरती हातावरती न ठेवता गणपतीच्या उजव्या पायापाशी त्या अर्पण करायच्या आहे. दुर्वांची टोकं म्हणजे अग्रभाग आपल्याकडे करायचा आहे. पाठीमागचा देठ हा गणपतीकडं असला पाहिजे. आणि अशा 21 दुर्वा गणपतीच्या उजव्या पायाशी अर्पण करायच्या आहेत. यानंतरचा मुद्दा म्हणजे नैवेद्य. नैवेद्यामध्ये अनेक घरांमध्ये 10 दिवस मोदक दाखवले जातात किंवा पंचमेवा, काजू, बदाम, अक्रोड, खडीसाखर किंवा पेढा इत्यादी तत्सम पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. हे पदार्थ गणपतीच्या मूर्तीच्या अनेक वेळेला हातामध्ये दिलेले असतात किंवा चक्क गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तोंडाला तो पेढा चिटकवला जातो. हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे. कारण आपणाच्या समोर जर कोणी तोंडामध्ये घास घातला किंवा हातावरती जेवणाचं ताट दिलं तर आपण जेवू का? नक्की जेवणार नाही. आपल्याला ते ताट समोर लागतं आणि मग आपण आपल्या हाताने तो नैवेद्य ग्रहण करतो किंवा अन्न ग्रहण करतो. असंच अगदी बाप्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. तुम्ही समोर नैवेद्य ठेवा. त्या नैवेद्याभोवती नैवेद्य समर्पयामी हा मंत्र म्हणून उजव्या हाताने एकदा पाणी फिरवा आणि मनोभावे गणपती बाप्पाला वंदन करून तो नैवेद्य स्वीकारण्याची प्रार्थना करा. ही नैवेद्य दाखवण्याची खरी पद्धत आहे. आता अनेक ठिकाणी असं आहे की पाणी फिरवलं जात नाही, सरळ समोर ठेवून दिला जातो नैवेद्य. परंतु धर्मशास्त्रानुसार कुठल्याही गोष्टीला देवाला अर्पण करताना त्या गोष्टीला पाणी फिरवण्याची पद्धत आहे. नैवेद्य असेल तर पाणी गोलाकार फिरवलं जातं. एखादी वस्तू अर्पण करायची असेल, जड वस्तू, तर त्या वस्तूवरती पाणी हाताने सोडलं जातं. परंतु पाणी फिरवणे किंवा पाणी सोडणे हा यातील प्रमुख अग्रपूजेचा भाग आहे. म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, नैवेद्य ठेवल्याच्या नंतर त्याला पाणी नक्की फिरवा. दुर्वा वाहताना त्या गणपती बाप्पाच्या चरणांशीच वाहा, डोक्यावर किंवा हातावरती ठेवू नका. आता मूर्तीचा विषय. मूर्ती स्थापन करताना ती नेमकी कशाची करावी? तर शाडूच्या मातीची मूर्ती ही काही प्रमाणामध्ये योग्य आहे. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची म्हणजे POP मूर्ती पूजेमध्ये पूर्णत वर्जित अशी आहे. परंतु हल्ली आपण असं बघतो की 90% घरांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये POP मूर्ती बसवली जाते, जिच्यामध्ये गणेश तत्व हवं तेवढ्या प्रमाणामध्ये प्रगटत नाही, उत्पन्न होत नाही. धर्मशास्त्रानुसार काळ्या मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती ही सर्वत उत्तम मानलेली आहे. याचं कारण तुम्हाला माहिती आहे. अहो, गणपतीच्या जन्मामध्ये त्याचं कारण आहे. आपण ऐकतो माता पार्वतीने स्वतःच्या अंगावरचा मळ काढून त्यापासून गणपती बनवला. मळ म्हणजे काय? तर माती. मग जर त्याची उत्पत्तीच मळापासून म्हणजे मातीपासून झालेली आहे तर मग नेमका तो बाप्पा POP किंवा शाडूमध्ये कसा प्रगटेल? यामुळे या ठिकाणी आम्ही श्री जगदंबा माता संस्थान देऊळगाव राजा आमच्यातर्फे असं आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त मातीच्या गणपतीचीच मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न करूया. निसर्गाच्या संवर्धनामध्ये, संरक्षणामध्ये आपलं एक पाऊल पुढे उचलूया. गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करूया. तुम्हा सर्वांचं माता जगदंबा कल्याण करो. जय माता दी, जय जगदंबा.